संपदा साळवे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील 50% जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असल्याने पारनेर नगरपंचायत हद्दीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य, सरपंच, विविध विभागांचे अधिकारी यांची तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे सुजित झवरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अत्यल्प दरामध्ये 250 कुटुंबियांना पिठाच्या गिरणीचे वाटप जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाताई झवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाळवली ग्रामीण पतसंस्थेचा 5वा वर्धापन दिन काल 12 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन संतोष भनगोडे यांनी सांगितले की संस्थेच्या 10 कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार असून संस्थेचा स्वनिधी 60 लाख रुपये झाला आहे. त्यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन संतोष भनगडे, व्हाईस चेअरमन संतोष ढोकळे सर, संचालक गणेश चेमटे तसेच संस्थेचे कर्मचारी, खातेदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याने हल्ले केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच पारनेर तालुक्यातील एकूण 25 ते 30 गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले असून या गावांमध्ये बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनी दिला जाणारा गुणवत्ता शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार 2020 हा पुरस्कार देवी भोईरे येथील प्राथमिक शिक्षक रावसाहेब वाळुंज यांना जाहीर झाला असून त्यांच्या यशाबद्दल देवी भोईरे शाळेचे मुख्याध्यापक दादाभाऊ पठारे तसेच ग्रामस्थ यांनी त्यांचे कौतुक केले. सुपा येथे पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ 2002 मध्ये सुरू झाला. नंतरच्या काळात खासगी दूध शीतकरण केंद्र सुप्यात सुरू झाले. खासगीच्या स्पर्धे संघाचे दूध संकलन घटल्याने 2009 मध्ये तो बंद पडला. आता त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र येथील राजकीय साठमारी दूध संघाचा दम कोंडला आहे, त्यामुळे ही कामधेनू अखेरची घटका मोजत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.